झेंडू, मला ना हा अगदी असाच फोटो हवा होता. हा फोटो बघून ना शुभूच्या मम्मीला स्वतःच्याच डोळ्यावर विश्वास बसणार नाही बघ. तू एक काम कर, हा फोटो ना फ्रेम कर. काय? हा फोटो फ्रेम करायचा आहे? हा हा फोटो फ्रेम कर, मी स्वतः माझ्या हाताने शुभूच्या मम्मीला देऊ नये. एवढा आनंदाचा दिवस आहे, मग असा रडण्याचा आवाज कुठून येतोय ग पम्मी दी? ओएमजी केकू, केकू का रडतोयस तू? शुभंकरचं लग्न होत आहे. मग तू का रडतोयस पम्मी दी? अहो मित्राचं लग्न होतंय म्हटल्यावर इमोशनल तर होणारच ना. अग पण शुभू लग्न करून काय सासरी जाणार आहे का? तू सांग ना याला. अहो पम्मी मॅडम, माझा मित्र शुभंकर याचं लग्न जमवण्यासाठी तुम्ही आणि बाई हात धुवून माग लागलेले आहात. ए पण फरक आहे हा, शुभूचं लग्न आशू बरोबर व्हावं म्हणून मी खूप प्रयत्न करते, पण ती शुभूची मम्मी आहे ना त्याचं लग्न दुसरीकडेच करू इच्छिते. अहो मुलगी कोणी का असेना, पण त्याच्या लग्नासाठी तुम्ही सगळे जण प्रयत्न करताय आणि शुभंकरला पण ठीकभर स्थळ येत आहे, आणि आजवर मी लग्नाशिवाय इकडं तिकडं भटकतोय हे कुणीच बघत नाहीये. पम्मी. अरे केकू, तुझ्या मित्राचं लग्न होतंय की नाही मग तू खुश व्हायला हवंस, हो की नाही? अहो पम्मी मॅडम, माझ्या मित्राचं लग्न होतं याचा मला आनंद तर आहे, पण माझं पण लग्न व्हावं, माझ्या पण लग्नाची अशी धावपळ असावी, माझी पण वरात निघावी, मला पण पोर सोर व्हावे. बस एवढीच इच्छा आहे, त्यात कुठं मी चुकतोय का? तू तुझ्या लग्नाचा विचार करतोयस ना, हेच तुझं चुकतंय. काय म्हणजे? मला असं म्हणायचंय की आता शुभूच बघ ना, तो त्याच्या लग्नाचा विचार करतोय का? नाही. मग तरी त्याचं लग्न ठरलंच ना. हा मग तेच सांगतेय मी, तू पण तुझ्या लग्नाचा विचार करणं सोडून दे. काय? हा म्हणजे लग्नाचा विचार करणं सोडून दे म्हणजे तुझंही लग्न ठरेल. अहो पम्मी मॅडम, तुम्ही आणि बाई शुभंकरच्या लग्नासाठी धडपडताय म्हणून शुभंकरला लग्नाचा विचार करायची गरज पडत नाही, पण माझ्यासाठी कोण आहे? मी आहे ना. हा म्हणजे मी करेन तुझ्या लग्नाचा विचार, मी शोधेन ना तुझ्यासाठी मुलगी. कठीण आहे. नाही म्हणजे कितीही कठीण असलं तरी मी शोधेन केकूसाठी मुलगी. हा अगदी त्याच्यासारखीच, त्याला शोभेल अशीच. हा पम्मीजी खरंच? हा मग पम्मी मॅडम लवकर मुलगी शोधा, माझं आणि शुभंकरचं एकाच मंडपात लग्न होऊन जाऊ द्या. मग तर अश्विनी आणि शुभंकरचं लग्न होणारच नाही. हा नाही म्हणजे तिला असं म्हणायचंय की बघ ना केकू, आता तुझ्यासाठी मुलगी शोधत बसलो ना तर खूप वेळ वाया जाईल, आणि तेवढ्याच त्या शुभूच्या मम्मीने त्याचं लग्न दुसरीकडे लावलं म्हणजे. अरे म्हणूनच म्हणते मी, एकदा का शुभू आणि आशूच्या लग्नाच्या अक्षता त्यांच्या डोक्यावर पडल्या ना की मग आपण तुझं पण लग्न लावून टाकू. काय? चालेल चालेल. चालेल चालेल केकू. असं स्माईल. अरे शुभू आणि आशूच्या लग्नात तुला मित्र म्हणून खूप तयारी करायची आहे. पम्मी मॅडम सगळी तयारी मी करणार, सगळं मी बघणार, पण त्यांचं खरंच लग्न होईल ना? हा केकू म्हणजे मला असं विचारायचंय, शुभंकर आणि अश्विनीचं लग्न लावून देण्यात तुम्हाला यश मिळेल असा विश्वास तुम्हाला कसा आहे? केकू आता तूच बघ ना, आतापर्यंत मी केलेल्या प्रत्येक प्रयत्नाला यश आलंय, हो की नाही? हा हा आता त्यांच्यातलं प्रेमच सांगतंय की त्यांचं लग्न होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही.
अश्विनी तुम्हाला राग येणार नसेल तर एक सांगू, तुम्ही ना तुमचे केस मोकळेच ठेवा, बांधू नका, असेच छान दिसतात. काय झालं? गरम चहा, त्याला ध्यान आहे का? ते काही नाही, पोटिया द्या. कोट्या, तू माझ्यासाठी चहा आणलास? ताई यांचा प्रॉब्लेम काय? दरवाजेत ना मी आलो ना, चहा मी घेऊन आलो ना. मला काय वाटलं एवढ्या थंडीचं कुडकुडत बसले असतात, चहा घेऊन आलो मी. ए कोट्या इकडे काय, किती ओव्हर ऍक्टिंग करतोस? आणि दोन माणसांमध्ये एक कप चहा आणलास, आता हा चहा ओतणार कसा? आणि ओतताना खाली सांडला तर? द्या इकडे, मी ओतते. अहो राहू द्या, मी सगळं काम बायकोलाच सांगता, साधं पाणी आणता आलं नाही. हे वट्या असं काही नाहीये, मी चहा ओतून देतो ना. एक मिनिट ना, आलो. काय झालं? सांगा ना काय झालं? तुम्ही तो आवाज केला. सॉरी, मी आता परत नाही करणार असा आवाज. अहो नाही नाही, उलट हा आवाज ऐकला ना की मला खूप मजा येते. मला सांगतो, आमच्या लहानपणी बाबा आमच्यासाठी असा आवाज काढायचे आणि आम्ही खूप हसायचो. हा काय सांगताय? हो पण आमच्या आईला ना हे आवडायचं नाही. एक दिवशी तर ती बाबांना खूप ओरडली, तरी सुद्धा आईच्या नकळत बाबा आमच्यासाठी सुरुर सुरुर असा आवाज काढायचे. एकदा गंमत झाली. काय झालं? बाबा आमच्यासाठी आवाज काढत होते आणि मागून आई आली. आम्ही दोघही पळालो आणि बाबा आमच्या आईच्या तावडीत सापडले. मग मग काय, त्यानंतर आमच्या बाबांनी कधीही चहा पिताना सुरुर सुरुर असा आवाज काढण्याची हिंमतच नाही केली. म्हणजे आमच्या बाबांच्या मनात आईविषयी आदरयुक्त भीती आहे ना म्हणून. पण मग अशी तुम्ही असा आवाज केला आणि मला सगळं आठवलं. अश्विनी, आता आपण दोघं खूप छान मित्र झालोय. तुम्ही सुद्धा खूपदा माझ्या घरी आलात, माझ्या आई बाबांची आणि तुमची खूप चांगली गट्टी झाली आहे. मी सुद्धा एकदा दोनदा तुमच्या घरी आलोय, पण कधी तुमच्या बाबांचा विषयच निघाला नाही. काय झालं? नशीब खूप चांगलं आहे तुमचं. तुमच्याकडे तुम्ही लहान असतानाच्या तुमच्या आणि तुमच्या बाबांच्या काही आठवणी तरी आहेत. मला तर आठवतच नाही की आमचे बाबा आमच्याशी कधी प्रेमाने दोन शब्द तरी बोलले आहेत का. नगरकर सर तुम्हाला हसवण्यासाठी काहीतरी करायचंय, पण आमच्या बाबांनी आमच्यासाठी आतापर्यंत जे काही केलंय त्याने आम्हाला फक्त दुःखच झालंय.
नगरकर सरांच्या मनात बाईंविषयी आदर आहे आणि माझ्या बाबांच्या आयुष्यात माझ्या आईचं कधी अस्तित्वच नव्हतं. इतका त्रास दिलाय का त्यांनी? तुम्हाला त्यांची आठवणच येत नाही? त्यांना आमचा त्रास होऊ नये म्हणून ते आम्हाला सोडून गेले. बाबा गेले ना तेव्हा आम्ही अगदी शून्यावर आलो होतो. आईने आम्हा दोघी बहिणींना घेऊन एक एक पै जमा करत आमचं छोटस घरट परत उभं केलं. आता फक्त ते घरट मोडू नये यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. नाही नको, ठीक आहे. मी आवाज जमतोय ना मला? जमतय जमतय. हा कुठे गेलाय शुभंकर काही कळत नाही. किती वाजलेत? अरे बापरे, फारच उशीर झालाय. तर आज हा घरी येतोय का नाही? अरे बापरे, आता हिला काय उत्तर देऊ? हा शारदा बोल. नाही नाही, तो आला नाही अजून, पण येईल. अगं येईल तो. काय काही काम आला असेल तर अडकला असेल कुठेतरी, पण येईल तो. तू काळजी करू नकोस. हो हो, तो आला त्याच्याबद्दल मला काही कळलं की मी तुला ताबडतोब सांगतो. हां हो, ठेव. आता जोपर्यंत हा मुलगा घरी येत नाही तोपर्यंत ही काळजी करत राहील. मंदार, ए मंदार. ओ बाबा. अरे काही कळलं का शुभंकर कुठे आहे, कधी येणार आहे? अहो नाही ना बाबा, मी त्याला फोन लावतोय पण अजूनही त्याचा फोन स्विच ऑफ लागतोय. मी आता केकेलाही फोन केला पण तोही फोन उचलत नाहीये. काही कामात गुंतला असेल रे तो कुठेतरी. तू एक काम कर, त्याच्या कॉलेजमधल्या शिक्षकांना आणि त्याचे बाहेरही काही शिक्षक मित्र असतीलच ना, हो त्या सगळ्या मित्रांना फोन करून बघ. बर बाबा, मी बघतो फोन करून. आई, मी म्हणते या पम्मीला ना बरोबर माहित असणारे अश्विन शुभंकर कुठे आहेत ते. आता तिला जर माहिती असतं तर तिने आपल्याला सांगितलं नसतं का? तेच तर, ती काहीच सांगत नाहीये आणि अशु बद्दल काही विचारत पण नाहीये, म्हणजे तिला नक्की माहित असणार आहे. मग ती आपल्यापासून का लपवेल? अगं एक नंबरची ढोंगी बाई येते. थांब, मी ना तिला फोन करूनच विचारते. तुझं ना चालू दे, तू काही ऐकूच नको माझं. ही रुपाली का फोन करतेय मला? हॅलो हॅलो पम्मी. हा बोल रुपाली. अगं ती कविता अश्विन शुभंकरला शोधत घरी आली होती. पम्मी, ओएमजी, कविता आली होती म्हणजे कविता आली तर मी काय करू? तेच, तू काय
म्हणजे? अग इतर वेळ तू आशू बद्दल काही बाई विचारत असतीस, तिच्या सोबत असतीस, मग आता आशू इतक्या वेळ नसताना तू काहीच कशी बोलत नाहीयेस? एक एक मिनिट, तुला नेमकं काय म्हणायचंय? खरं सांग, तू त्या दोघांना मागच्या सारखं कुठं पाठवलं नाहीयेस ना? अग ए, मी कशाला त्यांना कुठे पाठवू? कविता आली तर मी काय करू? तेच, तू काहीच करत नाहीयेस. म्हणजे? अग इतर वेळ तू आशू बद्दल काही बाई विचारत असतीस, तिच्या सोबत असतीस, मग आता आशू इतक्या वेळ नसताना तू काहीच कशी बोलत नाहीयेस? एक एक मिनिट, तुला नेमकं काय म्हणायचंय? खरं सांग, तू त्या दोघांना मागच्या सारखं कुठं पाठवलं नाहीयेस ना? अग ए, मी कशाला त्यांना कुठे पाठवू? मागच्या वेळेला पण आत्यानी माझ्या भरोश्यावर तिला शूटिंगला पाठवलं होतं. तिला काही त्रास होऊ दिला का मी? कधी तिला बुटीक वर यायला उशीर झाला ना तरी मी स्वतः माझ्या गाडीने तिला सोडायला येते. मी नेहमी तिला सगळ्या अडचणीतून बाहेर काढलंय, मग मी तिला कुठे का अडकवू? तू खरं बोलतेस ना? हे बघ रुपाली, तुझा ना माझ्यावर विश्वासच नाहीये, तू ना माझ्यावर गंभीर आरोप करतेस. अगं बाज, कळलं मला तुला काही माहित नाहीये ते, पण आता जास्त काही बोलू नकोस. आधीच कविता इथं येऊन आहे ना, आशू शुभंकर बद्दल खूप काही बोलून गेलीये, आता अजून काही नको. बरं चल, ठेवते मी, तुला काही कळलं ना तर आम्हाला पण सांग. हा चल बाय. या कविताला काय गरज होती त्या पाथर्डीला जायची? नसलेलं डोकं वापरायला लागलीय. हिची भेट आता घ्यायलाच हवी. कविता. हा? अगं कोण आलंय बघ ना जरा. कोण आलं असेल आता? शुभंकर आला असेल बघ. तुझ्या भावाला घराची वाट सापडली वाटत. शरू 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 ए शरू. मम्मी दी चप्पल. स्मार्ट. हा ए बाई, चप्पल काढली मी. शरू कुठे? हा शरू 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 ए शरू 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 ए घरात कुठे दिसतेस शरू? ए शरू ए शरू ए ए कुठे शरू? अरे शरू कुठे शरू? एक मिनिट, तू इथे काय करतेस? सांगितलं ना मी शरूला भेटायला आले. आम्हाला वाटलं की काय वाटलं? शुभू आला. मला माहितीये तूच शुभंकरला लपवून ठेवलंयस. खरं खरं सांग, शुभंकर कुठे आहे? मला काय माहित तो कुठे गेलाय. आणि एवढा वेळ झाला तो आला नाही म्हणजे तो ना पाथर्डीला गेला असेल. ए पण नो नो नो, तो तर तिथेही नाहीये. बघून आलीस ना तू? नाही, तो तिकडे नाहीच आहे. मग तो नाहीये म्हणजे मग गेलाय कुठे? आणि तेही आशू सोबत. आधी सांग, तू इथे का आलीयस? सांगितलं ना मी शरूला भेटायला आले. शरू 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 ए शरू कुठे ही? शरू मला कळत नाही कुठे गेली. काहीतरी मी कुठे? अहो आई ना ते आहेत घरातच. हो का? बोलव ना तिला, मला भेटायचंय तिला. आधी सांग, तू इथे का आलीयस? सांगितलं ना मी शरूला भेटायला आले. शरू 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 ए शरू कुठे ही? शरू मला कळत नाही कुठे गेली. काहीतरी मी कुठे? अहो आई ना ते आहेत घरातच. हो का? बोलव ना तिला, मला भेटायचंय तिला. का? काय काम आहे तुझं आईंकडे? काय आहे ना, तिचं बाळ बराच वेळ झाला घरी नाही आलं. काळजीत असेल ना ती, म्हणून म्हटलं की तिला जरा आधार द्यावा. आधार देण्यासाठी आले मी. शरू आम्हाला ना तुझ्या आधाराची गरज नाहीये. तू निघ. कव्वू फिंगर्स डाऊन. नो नो नो, असं काय करतेस ग? भेटू दे ना मला शरूला. आई तुला नाही भेटणार. कसं भेटणार ती? ती घरातच नाही, पुण्याला गेलीये ना. विद्येचं माहेर घर विद्यापीठात गेलीये ना. हो पण जाऊ दे तिला विद्यापीठात. पण आता ती गेलीये म्हणून तू तिची जागा घेऊ नकोस. स्मार्ट सुनबाई बनू नकोस तू, कारण काय ना कव्वू, ते तुला जमणार नाही. अस
येते मी.